नमस्कार, मी शनाई शेख. दिनबाड न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनबाड न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. भारी बहुजन महासंघाच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव आंदोलन. देहूरोड येथे नगरसेवकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना घेतलं ताब्यात. महापालिकेच्या माजी नगरसेवकांच्या आरोग्यासाठी महापालिकेत अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना सुरू. आणि चाक नाशिक महामार्गावर असलेल्या मोशी इंद्रायणी नदीच्या तीरावर आढळली नकोशी. आता बातम्या सविस्तराने. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज वंचित बहुजन आघाडी तसेच भारी बहुजन महासंघाच्या वतीने ईव्हीएम हटाव देश बचाव आंदोलन करण्यात आले. देशभरात ईव्हीएम विरोधात संशयाचं वातावरण आहे. लोकसभेच्या मतमोजणीच्या बेरजेतील तफावत बऱ्याच ठिकाणी आढळल्याचं विरोधी पक्षांनीही आरोप केले होते. वंचित आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील 48 मतदारसंघातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं घंटानाद आंदोलन केलंय. संविधानाला धोका निर्माण करण्याचं काम करत आहे. आज ज्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आमचा पूर्ण संशय आहे. आमचा पूर्ण मागणी आहे की या मशीनमध्ये काहीतरी भूल झालेला आहे. मागच्या वेळी आम्ही मतदान केलेलं होतं. देहूरोड येथे नगरसेवकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. दरम्यान हा गोळीबार मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा फलक लावला तो नगरसेवक खंडेलवाल यांनी काढण्यास लावला असल्याच्या संशयावरून गोळीबार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. या घटनेप्रकरणी साबीर समीर शेख आणि साहितेज उर्फ जॉनी शिवा चिंतामल्ला या दोघांना देहूरोड पोलिसांनी वेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडून गोळीबार केलेले पिस्तूल हस्तगत करण्यात आले. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर या अगोदर गुन्हा दाखल झालेला आहे. गेल्या आठवड्यात देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाचे विद्यमान भाजप नगरसेवक आणि माजी उपाध्यक्ष विशाल उर्फ जिंकी खंडेलवाल यांच्यावर देहूरोड बाजारपेठेतील त्यांच्या कार्यालयाच्या समोरच थांबले असता दुचाकीवरून आलेल्या साबीर आणि साहितेजपैकी एकाने पिस्तुलातून त्यांच्या दिशेने गोळी झाडली. यात विशाल हे थोडक्यात बचावलेत. या प्रकरणी देहूरोड पोलीस आरोपींचा शोध घेत होते. आरोपींच्या मित्रांचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस होता तेव्हा या दोघांनी शुभेच्छा फलक लावला. ते फलक काही तासांनी काढले गेले परंतु ते फलक नगरसेवक खंडेलवाल यांनी काढल्याचा संशय आरोपी नव्हता. तसेच मित्र आणि भाऊ यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये खंडेलवाल यांनी पुढाकार घेऊन गुन्हा दाखल करण्यास मदत केल्याचा आणि देहूरोड बाजारपेठ बंद ठेवल्याचा राग दोन्ही आरोपींच्या मनात होता. याचमुळे दोघांनी खंडेलवाल यांना ठार करण्याचा कट रचला. अचूक निशाणा न साधल्याने नगरसेवक बचावलेत. महापालिकेच्या माजी नगरसेवकांच्या आरोग्यासाठी महापालिकेत अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला केवळ ही योजना नगरसेवकांसाठीच होती, मात्र त्यानंतर भर म्हणून त्यामध्ये पत्नीचा सहभाग करण्यात आला. ते कमी की काय म्हणून आता माजी नगरसेवक आणि त्यांची पत्नी यात वडिलांचाही त्यांची 2 मुले आणि आई यांची भर टाकण्यात आली आहे. माजी नगरसेवकांच्या संपूर्ण कुटुंबाला वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चाचा बोजा आता करदाता पुणेकरांच्या माथी मारला जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. पिंपरी चिंचवडमध्ये सध्या चाललंय तरी काय, अनेक निर्दयी माता आपल्या छोट्याशा मुलींना रस्त्यावर सोडून जातात. आज पुन्हा एकदा एक नकोशी चाकण नाशिक महामार्गावर असलेल्या मोशी इंद्रायणी नदीच्या तीरावर सापडली आहे. मुलीचा टाहू ऐकताच तिकडे धाव घेतली असता कपड्यात गोंधळून 2 दिवसांचं स्त्री जातीचं बाळ आढळून आलंय. त्यांनी तात्काळ चाकण ग्रामीण रुग्णालयात बाळ नेलं. तिथे डॉक्टरांनी नकोशीची तपासणी केली असता ती थोडी अशक्त वाटली. तिला पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी चाकण पोलीस अज्ञात निर्दयी मातेचा शोध घेत आहेत. शहरातील गेल्या 10 दिवसात ही तिसरी घटना आहे. या अगोदर प्रतिश्रेडी शिरगावला बस स्टॉपवर 21 दिवसांची नकोशी संतोष गोपाळेला सापडली होती. स्वच्छताघरात नकोशी मृतावस्थेत देहूरोड पोलिसांना आढळून आली तर आज मोशीला 2 दिवसांची नकोशी एका कामगाराला मिळाली आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनबाड न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनबाड न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. वायू चक्रीवादळामुळे मान्सूनची वाटचाल थंडावली आहे, त्यामुळे अजूनही कोकणात मान्सून दाखल झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. पाऊस कमी प्रमाणात झाला होता. पाऊस उशिरा होत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नैराश्य पसरलं आहे. परिसरातील कुपन नलिका विहिरी यांचं पाणी देखील खोल गेल्याने चिंतेचं वातावरण सध्या सगळीकडे पसरलंय. विहिरी सुद्धा आटलेल्या आहेत, ढेकळी अद्याप फुटलेले नाहीत. खरीप हंगामातील पिकांची पेरणी उशिरा करावी लागत असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी सध्या पसरली आहे.
बिझनेस आणि ट्रॅव्हल्स मॅगझिनच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त बिझनेस एक्सलन्स हा अवॉर्ड रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ट्रॅव्हल्स विभागात हनुमंत सिंग आनंद, CSR विभाग ऋतू छाबरिया, स्टार्टअप विभाग युवराज ढमाले, ॲग्री बिझनेस विभाग OP सिंग, टेक्नॉलॉजी विभाग LC सिंग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आपण आपल्या नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञान यांचा मेळ घातला पाहिजे. जग फार पुढे गेलंय, आपल्याला त्यांच्याबरोबर चालायचं आहे. देशाला एक वेगळी ओळख निर्माण करून द्यायची, त्यामुळे आपल्या विचारसरणींमध्ये एक वेगळं पण आलं पाहिजे असं मत रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलंय. यु नो लास्ट इयर आय हॅड द प्रिव्हिलेज ऑफ गिव्हिंग द RK नारायणन मेमोरियल ओरेशन इन Canberra, and the title of that was Dismantling Inequalities through Disruptive Inclusive Innovation, and there I proposed this concept of CSR 1.0 and CSR 2.0. What is CSR 1.0? You make lots of money and one day you say, my God, what did I do for the poor? And you start a trust or a foundation that is doing well and doing good, like Bill Gates made a lot of money and he has created then a foundation. But there is what is called as CSR 2.0, that is doing well by doing good. That means doing good itself is a business. And here are live examples of doing well by doing good. Hanumant Rao's top line, bottom line is fine, but at the same time, he's creating public good. व्यवसायामधून आपला देश घडू शकतो. मला माझ्या कुटुंबियांनी सामान्य माणसासाठी कार्य करण्यासाठी बोलवलंय. आपण जर सामान्य लोकांसाठी काम केलं तर ते देशासाठी प्रगतीचं कार्य होईल असं मत अरुण फिरुदिया यांनी व्यक्त केलंय. धकाधकीच्या जीवनात माणसाची दैनंदिन जीवन पद्धती बदलली असून व्यायामाकडे दुर्लक्ष झालं आहे. अशा बदलत्या मनस्थितीत मानसिक आणि भावनिक तंदुरुस्तीची गरज असल्याचं मत BK सरिता दिदी यांनी व्यक्त केलंय. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या योग शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचं आयोजन सोसायटी ऑफ इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र जगताप ब्रह्मकुमारी महर्षीनगर शाखा यांच्या वतीने करण्यात आलं होतं. आपण तणावमुक्त राहायला पाहिजे, मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी मेडिटेशनची गरज असल्याचं मत यावेळी सरिता दिदी यांनी व्यक्त केलंय. स्पेशली आज मी हे मेन्शन करून की पुण्याची जो लेडीज आहे, महिला आहे, उनके लिए उनकी भी तारीफ बहुत होती है. इसलिए होती है कि वो काफ़ी दिमाग में भी तेज होती है, लेकिन वो अपने आप की हेल्थ का भी बहुत ध्यान देती है. लेकिन मैं ये नहीं कहूँगी कि पूना की लेडीज ही सिर्फ होती है, लेकिन एक घर की महिलाएं अगर जो भी मुख्य है, जिसको हम कहते हैं कि वो घर की हो सकती होम मिनिस्टर है, फाइनेंस मिनिस्टर है, या एक घर की एक देवी माँ है, तो अगर एक व्यक्ति अच्छा रहता है तो उसकी फैमिली को वो बांध के रखती है. तो वो उसमें मेडिटेशन का एक उसमें बहुत सुंदर सहयोग होता है, क्योंकि उसमें वो बैलेंस रहता है. पुनः एक नजर हेडलाइंस पर. भारी बहुजन महासंघाच्या वतीने EVM हटाओ देश बचाओ आंदोलन. देहूरोड येथे नगरसेवकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना घेतलं ताब्यात. महापालिकेच्या माजी नगरसेवकांच्या आरोग्यासाठी महापालिकेत अंशदाय वैद्यकीय सहाय्य योजना सुरू. आणि चाकण नाशिक महामार्गावर असलेल्या मोशी इंद्रायणी नदीच्या तीरावर आढळली नकोशी. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.